मला वाटतं आदरणीय आमचे नेते, युवा नेते आदित्य ठाकरे साहेब संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत आणि मला वाटतं कालच त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर त्या ठिकाणी दौरा केलेला आहे. आज ठाण्यामध्ये ते येत आहेत आणि आज नवीन शाखेचं उद्घाटन जिजामाता नगर या ठिकाणी या शाखेचं उद्घाटनासाठी त्याबरोबर तिथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आणि लोकांना संबोधन करण्यासाठी ते येत आहेत. त्याचबरोबर आनंदनगर या ठिकाणी सुद्धा शाखा भेटीसाठी ते येत आहेत. त्यानंतर चंदनवाडी शाखा जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ असते त्यावेळेला त्या शाखेचं लोकार्पण झालं होतं, त्या शाखेलासुद्धा ते भेट द्यायला येत आहेत. आणि त्याचबरोबरीने आपली मनोरमा नगर या ठिकाणीसुद्धा जी शाखा नव्याने ओपन झालेली आहे त्या शाखेलासुद्धा भेट द्यायला येत आहेत. अशा पद्धतीने मला वाटतं त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी या ठाण्यामध्ये ठेवलेला आहे. सर ठाण्यामध्ये या ठिकाणी मला वाटतं आदित्य ठाकरे साहेब ठाण्यामध्ये भरपूर वेळा येऊन गेल्या, पहिल्यांदाच येत नाहीत. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल ठाणा हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आज या ठाणे जिल्ह्यामध्ये ही घोडदौड चालू आहे. ज्यावेळेला पहिली सत्ता या महाराष्ट्रामध्ये कुणी दिली असेल तर ती ठाण्याने. मला वाटतं 67 साली पहिला नगराध्यक्ष त्या ठिकाणी शिवसेनेचा झाला आणि पहिली सत्ता या ठाण्याला ठाण्याने या महाराष्ट्राला दिलेली आहे. आणि म्हणून ठाण्याचं महत्त्व हे आहे आणि हे कोणाचे बालेकिल्ले नाहीत, तर मला वाटतं या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलेलं या ठिकाणी काम, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं या ठाण्यावर असलेलं या विकासाच्या कामामध्ये योगदान, त्याचबरोबर आमचे युवा नेते आदित्य ठाकरे साहेब हे सुद्धा या ठाणे शहरासाठी कित्येक वेळेला या त्यांच्या ठाणे शहराच्या विकासामध्ये त्यांचंसुद्धा योगदान आहे. आणि अशा पद्धतीने मला वाटतं हे ठाणे हे या ठाणेकरांचं ठाणे आहे, कोणाच्या बापाचं ठाणे नाही. त्यामुळे मला वाटतं शिवसेना आणि ठाणे एक वेगळं नातं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.